नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज पार पडला। एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्न लावत असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे। रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते। जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाडचा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला। बँड बाजा वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांनी या निमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्शच ठेवला आहे। मुलीच्या विवाहानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। 25 वर्ष आपल्या अंगाखांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे असं सांगताना त्यांना अश्रू आवरत नव्हते।